फिल्म्स व माझे कोकण यांच्या वतीने कोकणातील सर्वात मोठ्या सौंदर्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या या स्पर्धेसाठी आता ऑडिशन लवकरात लवकर होणार असल्याची माहिती स्पर्धा आयोजकांनी खेड येथे पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. या स्पर्धेमध्ये कोकणातील तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील युवतींना आणि विवाहित महिलांना विनाशुल्क या स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार आहे आणि जास्तीत जास्त युवतींनी आणि महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा असं आवाहन देखील स्पर्धा आयोजकांकडून करण्यात आलं आहे. तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना आगामी वेब सिरीज पिक्चर आणि त्याचबरोबर मराठी सिरियल्स मध्ये काम करण्याची संधी देखील आयोजकांकडून उपलब्ध केली जाणार असल्याची माहिती देखील या स्पर्धा आयोजकांनी दिली आहे. या स्पर्धे संबंधित अधिक माहिती स्पर्धा आयोजकांनी दिली ती आपण पाहूया. आता साधारण आपण दोन टप्प्यामध्ये घेतोय. पहिले तर ऑडिशन्स घेतोय आणि नंतर मग आपली फायनल होणार आहे. ऑडिशन ही साधारण 7 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिली ऑडिशन असणार आहे ठाण्यामध्ये 7 तारखेला, 8 तारखेला असणार आहे अलिबागमध्ये, 9 तारखेला रोह्यामध्ये, 10 तारखेला चिपळूण आणि 11 तारखेला रत्नागिरी. अशा 5 ठिकाणी आपण ऑडिशन्स घेतोय, जेणेकरून कोकणातील प्रत्येक ठिकाणी म्हणजे कोकणातील शेवटच्या गावामध्ये असणाऱ्या स्त्रीलासुद्धा त्या ऑडिशन्ससाठी यायला जम मिळेल यासाठी आपण 5 ठिकाणी ह्या ऑडिशन्स ठेवलेल्या आहेत. त्यातून नंतर आपण त्या ऑडिशन्समधून 20 मिस आणि 20 मिसेस निवडणार आहोत आणि त्यांची शेवटला जी फायनल असणार आहे ती आपल्या खेड तालुक्यातील जे साई रिसॉर्ट आहे, भव्यदेव साई रिसॉर्ट, तिथे आपण फायनल ठेवणार आहोत. ते फायनल असणार आहे 28 जानेवारीला. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण मराठी सिनेसृष्टीतील ओळखीचे म्हणजे ज्यांची जास्तीत जास्त क्रेज आहे असे आपण सिनेतारका सिनेनटसुद्धा बोलवणार आहोत. या फायनलसाठी आपण ग्रूमिंग सेशनसुद्धा ठेवलेलं आहे, जेणेकरून कोणत्या स्त्रीला या संदर्भात काही माहिती नसेल तर तिला ह्या 2 दिवसामध्ये संपूर्ण तिला ट्रेनिंग दिली जाणार, तिचे योगा सेशन वगैरे पूर्ण ग्रूमिंग सेशन होणार आणि त्यांना त्यामधून आपण फायनल करणार. फायनलची ती इव्हेंट जो साई रिसॉर्टमध्ये आपण 28 तारखेला हे केलेलं आहे. माझं सर्व स्त्रियांना कोकणातील सर्व महिलांना माझं एक अपील असेल की ह्या इव्हेंटमध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्या. तुम्हाला रजिस्ट्रेशन जर करायचं असेल तर रजिस्ट्रेशनसाठी माझे कोकणच्या वेबसाईटवरती माझेकोकण.in या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता. तुम्हाला आम्ही नंबरसुद्धा प्रोव्हाइड करतो, त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्ट्रेशनसाठी कोणतंही एकही पैशाचं आपण शुल्क आकारत नाही आहोत, रजिस्ट्रेशन एकदम मोफत आहे. त्यामुळे माझं सर्वांना अपील असेल की जास्तीत जास्त स्त्रियांनी जास्तीत जास्त महिलांनी या इव्हेंटमध्ये सहभागी व्हा, कारण ही फक्त सौंदर्यतेची हे नाही आहे, कॉम्पिटिशन नाही आहे. याच्यामध्ये तुमचं सर्वांगीण जे पूर्ण तुमच्यामधलं असलेलं टॅलेंट, तुमचं व्यक्तिमत्व याची आपण एक कॉम्पिटिशन घेतो आहे. त्यामुळे फक्त मी सुंदर नाही आहे म्हणून मी याच्यामध्ये पार्टिसिपेट होणार नाही असं समजू नका. प्रत्येक स्त्रीने याच्यामध्ये पार्टिसिपेट व्हा, हीच आमची माझे कोकण आणि निखिल फिल्म्सतर्फे सर्वांना मी अपील करतो. कारण की कोकणामध्ये अशा स्पर्धा होतात, छोट्या स्पर्धा इथे होत असतात, पण आपल्या जास्तीत जास्त मोठी लेवलची स्पर्धा आपल्या इथे झाली नाही आहे. ॲक्टर्स आपल्या कोकणामधल्या इथे आहेत, पण कोकणामध्ये जास्तीत जास्त इथे वाव मिळत नाही आहे महिलांसाठी. तर मी छोटा छोटा हा कार्यक्रम करायचा सुरुवात केला आहे. मी पण महिला याच्यामध्ये कार्यक्रममध्ये इथे मी जास्तीत जास्त भाग घेते, त्यामुळे महिलांसाठी काहीच खेळ कोकणामध्ये होत नाही आहे. तर मी छोटा छोटा प्रयत्न करते ह्या कार्यक्रम करून. मी स्पर्धा आयोजित केली आहे तर जास्तीत जास्त महिलांनी किंवा मिसेस कोकण यासाठी भाग घ्यावा ही मी जास्तीत जास्त आवाहन करते महिलांसाठी.